रामाकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या तिप्पट कोंबड्या आहेत. सर्वांचे एकूण पाय 250 आहेत, तर रामाजवळील एकूण कोंबड्या किती असा प्रश्न. लक्ष द्या, सोडवायचा कसा, इथं लिहा मेंढ्या, इथं लिहा कोंबड्या. रामाजवळ जेवढ्या मेंढ्या त्याच्या तिप्पट कोंबड्या. उदाहरणार्थ रामाजवळ यक्ष एवढ्या मेंढ्या आहे. आता या मेंढ्याच्या तिप्पट कोंबड्या, म्हणून यक्षाची तिप्पट 3x. इथं अधिक चिन्ह द्या. लक्ष द्या मित्रांनो, इथं समीकरणे हा शब्द, हे झालं डोक्याच काय हो समीकरण. लक्ष द्या, मेंढ्या यक्ष अर्थात मेंढ्याची डोकी सुद्धा यक्ष, कोंबड्या 3x अर्थात कोंबड्याची डोकी सुद्धा 3x, म्हणून यक्ष अधिक 3x हे झालं डोक्याचं समीकरण. आता पायाचं समीकरण तयार करायचं कसं. मेंढीला 4 आणि कोंबडीला 2 पाय असतात, म्हणून या 4 गुणाकार यक्ष सोबत, 4x अधिक चिन्ह 2 गुणाकार 3x सोबत, बेतरी 6x. हे झालं पायांचं समीकरण. ओके, लक्ष द्या, सर्वांचे एकूण पाय 250. मग आता हे पायांचं समीकरण इथं बांडा. 4x अधिक 6x एकूण पायाची संख्या 250 आहे. ही बेरीज 10x समोर 250, यक्षला एकटं करा. 250 कडे जाताना हे 10 आता भागीला, शून्याला शून्य कटलं, उत्तर आलं यक्ष म्हणजे 25. अर्थात इथं मेंढ्याची संख्या यक्ष. लक्ष द्या, ह्या मेंढ्यासाठी यक्ष हे चलपद, कोंबड्या मेंढ्याच्या तिप्पट म्हणून 3x. रामाकडे मेंढ्या 25 आहे आणि कोंबड्या या 25 तिप्पट करा, किंवा या 3x मध्ये आल्या x ची किंमत मांडा. 75 हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, मेंढ्या मेंढपाळ, डोकी पाय, गाय गुराखी, हँडल चाकळ ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर जरूर मला पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केल्या जाईल. ओके.